बीसी से वाडुना रास्ते का कार्य शुरू है, जिसके संबंध में निकृष्ट दर्जे का काम का आरोप लगाकर जांच करने की मांग गांव वासियों द्वारा की गई। बीसी से सीडीओ के प्रतिनिधि आनंद भीमटे ने हमें जानकारी दी कि अंबर तालुका बीसी से वाडुना तक 7.80 किलोमीटर रास्ते का काम मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना के द्वारा शुरू है और इस रास्ते में अनेक जगहों पर नए पुल बनाए जा रहे हैं, मगर रास्ता तथा पुल का काम निकृष्ट दर्जे के होने की बात कही जा रही है। ऐसा आरोप वाडुना वासी जनता ने किया है। इस निर्माण कार्य की वरिष्ठ अधिकारियों के मार्फत प्रशासन जांच करे तथा योग्य रास्ता बनाकर दे, ऐसी मांग की गई है। तो सुनिए इस संदर्भ में गाँव वासियों ने क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। जुना डांबर रोड खोदून शानी तो तिथे दाबत आहे आणि ते पोपळे निघून शानी म्हणजे नवीन रोड बराबर बनत नाही, तो एकदमच निकृष्ट दर्जाचा बनत आहे, तरी ते त्यांची चौकशी व्हावी आणि आम्हाला चांगला रोड बनवून द्यावा अशी आमची गावकऱ्याची विनंती आहे। भिसी ते वाळोना हा 7.80 किलोमीटरचा नवीन डांबर रोड बनत आहे। याआधी इथे जुना डांबर रोड बनलेला होता आणि त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले होते, प्रवाशांना ये जा करताना खूप त्रास होत होता। शासनाने नवीन 3.25 कोटी रस्ता सँक्शन केलेला आहे आणि या ठिकाणी या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे, परंतु जुना डांबर रोड उकरून त्या डांबर रोडाचे जे मोठ्या मोठ्या पापड्या आहेत तेच बोल्डर गिट्टीसोबत दाबत आहेत आणि ते बरोबर एकामेकामध्ये मिक्स न झाल्यामुळे तो जो नवीन रोड त्यावर बनणार आहे त्याची प्रक्रिया ही चांगली होणार नसून तो रोड लवकरच 1 वर्षात खराब होईल असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि या नवीन रस्त्याचे काम जर लवकर खराब झाले तर पुन्हा खूप वर्ष या नवीन रस्त्यासाठी किंवा चांगल्या रस्त्यासाठी वाडवणावासियांना वाट पाहावी लागेल, म्हणून रस्ता चांगला करून द्यावा अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे। CTV साठी आनंद भीमटे, BC।